नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला भागाकार। भागाकार कसा करायचा? बऱ्याच वेळेस भागाकार करत असताना आपल्याकडून साध्या साध्या चुका होतात आणि आपला भागाकार चुकतो। हा भागाकार का चुकतो, कोणत्या चुका आपल्याकडून होतात, कशाप्रकारे भागाकार करायला हवा, याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत। चला तर मग बघूयात भागाकार कसा करायचा। त्यापूर्वी आपण एक एक्झाम्पल घेतले होते 75/9। आता इथे बघा, 9 जर 75 भागले, 9 8 72 येतात आणि 75 म्हणून 72 केल्यानंतर 3 उरतात आणि वरती 8 येतात, 9 8 72। आता इथे बघा, 75 ही संख्या काय आहे, इथे भाज्य संख्या म्हणून ओळखली जाते, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिवायडन म्हणतो। आणि जी भाजक संख्या आहे, म्हणजे ज्या संख्येने आपण भाज्य संख्येला भागतोय, ती संख्या म्हणजेच डिवायजर, भाजक, त्याला आपण मराठीत भाजक म्हणतो। आणि वरती जी संख्या राहते 8, तिला आपण क्वेश्चन म्हणतो, म्हणजे भागाकार। आणि इकडे जी 3 संख्या उरते 75 मधून 72 वजा केल्यानंतर 3 संख्या जी उरते तिला रिमाइंडर म्हणतो, म्हणजेच बाकी। आपण 9 जर 75 भागले तर आपल्याला भागाकार हा 8 मिळतो आणि बाकी काय मिळते, 3 मिळते। आता भागाकार दर्शवत असताना आता भागाकार लिहिण्याची पद्धत अशी पण आहे, 75/9 तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता। दुसरी पद्धतीमध्ये 75/9 ते इथे भागाकारात चिन्हे आडवी रेष आणि 2 टिंबे। अजून एक 75/9 अशा प्रकारे सुद्धा आपण भागाकार दर्शवू शकतो। हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण भागाकार लिहू शकतो। आता आपण एक्झाम्पल बघूया। एक्झाम्पल सोबतच त्याचे भागाकार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर बघूयात एक्झाम्पल। उदाहरण क्रमांक 1, 54/615/6। आता 6 आणि 54/615 या संख्येला आपल्याला भागायचे। आता भागाकार करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्याला प्रत्येक संख्येला भागायचं आहे। 6 अगोदर 5 भागा, नंतर 4, नंतर 6, नंतर 1, नंतर 5, म्हणजे एक एक संख्या आपल्याला घ्यायची, ॲट अ टाइम 2 संख्या घ्यायच्या नाही। आता इथे बघा, आता 6 अगोदर 5 भागू, पण 6 आणि 5 भाग जाणार नाही का, तर 5 ही संख्या 6 लहान आहे। ज्यावेळेस आपण भागणाऱ्या संख्येपेक्षा समोरची संख्या जर लहान असेल, त्यावेळेस 0 भाग द्यायचा असतो। आता इथे 0 भाग देऊया, 6 0 0 आणि वरती 1 घ्यायचा। इथे किती राहतील, 5 मधून 0 गेल्यानंतर इथे मिळतं तुम्हाला 5। आता काय करायचं आहे, जो वरचा अंक आहे तो खाली येणार 4। आता तुम्ही या दोन संख्यांना, आता नंबर कोणाचा आहे 4, पण आता 4 कोणासोबत आहे, ते 5 सोबत येते, म्हणजे या दोन्ही संख्येना तुम्हाला भागावं लागेल। आता साईन नम 54 होतात, साईन नम 54 मिळतात आपल्याला। 9 वरती लिहून घेऊया, इथे 54, जिथे पूर्ण भाग जातोय, किती वरतील खाली 0 आणि 0। आता परत काय होणार, 6 ही संख्या खाली येणार। आता परत या संख्येला भागा, 6 6 1 6, वरती 1 लिहून घ्या, 6 1 6 वजा, 6 मधून 6 गेल्यानंतर काय होणार, 0। आता परत वरची संख्या खाली येणार 1 इथे आला। आता 6 आणि 1 भाग जात नाही का, कारण 1 ही संख्या 6 लहान आहे, म्हणजे तुम्हाला इथे परत 0 भाग द्यावा लागेल, 6 0 0, वरती 0 लिहून घ्या, किती मिळेल तुम्हाला इथे 1। आता परत वरची संख्या खाली येणार, 5 खाली येतील, किती होईल, आता 15। आता 6 आणि 15 भाग जातो नाही, मग काय करायची, 6 अशी संख्या बघायची 15 लहान असेल, किंवा 15 ते 6 येत नाही, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अशी संख्या शोधावं लागेल की त्या संख्येला 6 15 लहान असेल आणि 6 भाग जाईल। इथे साईन दुनी 12 ही संख्या 15 लहान आहे, इथे 12 साईन दुनी 12 वरती 2 लिहून घ्या, किती मिळेल तुम्हाला उत्तर, इथे इथून 2 मधून 5 गेल्या, 5 मधून 2 गेल्यानंतर इथे 3 उरतात आणि 0, म्हणजे किती उरतात, इथे 3 उरत आहेत,
आता काय करावं लागेल तुम्हाला, तर 6 आणि 3 भाग जात नाही आणि वरती पण कुठलीही प्रकारची संख्या राहिली नाही। अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला इथे एक शून्य घ्यायचं आहे आणि इथे दशम चिन्ह घ्यायचं, ठीक आहे। आता 6 आणि आपण 30 भागायचं, तर 6 5 30 होतात, 6 च्या पाड्यात 30 येतात, म्हणून वरती आपण काय लिहिणार, 5 आणि इथे 30, 6 5 30, बाकी काय राहते, 0, म्हणजे तुम्हाला भागाकार काय मिळतोय, 9102.5 हा तुम्हाला भागाकार मिळतोय। हा समोरचा शून्य तुम्ही गृहित नाही धरला तरी चालेल, आणि एवढं लक्षात ठेवायचंय, दशम चिन्ह घेतल्यानंतर तुम्ही कुठल्याही संख्येला शून्याने भाग द्यायचा नाही। ते समोर कळेलच तुम्हाला। अजून दुसरं एक्झाम्पल बघा, सतराशे 17 84/4 ही एक संख्या आहे। आता इथे बघा, इथे पण आपल्याला प्रत्येक अंकाला भाग द्यायचा 4 ने। आता 1 ही 4 पेक्षा लहान संख्या, म्हणजे तुम्हाला 0 ने भाग द्यावा लागेल। इथे काय होईल, इथे 0 लिहून घ्या वरती, 1 मधून 0 गेल्यावर 1च राहणार। आता वरचा अंक खाली येणार, म्हणजे किती होतील, 17। आता 4 चौक 16 मिळतात तुम्हाला इथे, आणि 16 ही संख्या 17 पेक्षा लहान आहे, म्हणजे इथे 16 घ्यावं लागेल, 16 आणि इथे 4 लिहून घ्या, 4 चौक 16। आता इथून 7 मधून 6 गेल्यावर इथे 1 उरेल आणि इथे 0। आता परत वरची जी संख्या आहे 8, ती खाली येणार, इथे होतील 18। आता 4च्या पाड्यात 18 येत नाही, तर मग 18 पेक्षा लहान संख्या कोणती, 16। 16 4 चौक 16, इथे 4 लिहून घ्या वरती, किती मिळतील तुम्हाला, -02। आता परत काय करायचंय, 4 ही संख्या खाली येणार, इथे 4 आलेत। आता 4च्या पाड्यात 24 येतात का, येतात, 4 सकम 24, इथे 6 लिहून घ्या आणि 24, 24 मधून 24 गेल्यानंतर काय होणार, 0। म्हणजेच 4 ने जर 17 84 भागले तर भागाकार काय मिळतो तुम्हाला, 446। 3 नंबरचं एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, 3/4, 4 ने 3 भागायचं आहे आपल्याला, याचा भागाकार काय मिळेल। आता आता बघा, 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, म्हणजे तुम्हाला ते 0 ने भाग द्यावा लागेल, 0, किती उरेल, 3, वरती 0 लिहून घ्या। आता बघा, 3 ने तर 0 ने भाग दिला एकदा, पण इथे 3च येत आहे, परत 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे। आता इथे तुम्ही काय करा, 0 घ्या, इथे 0 जर घेतला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला इथे दशम चिन्ह द्यायची, 0 घेतल्यानंतर, कारण इथे समोर कुठलीही प्रकारची संख्या नाही, त्यामुळे तुम्ही इथे 0 घेतला, त्याच्या बदल्यात तुम्हाला इथे दशम चिन्ह द्यायचे। तर इथे दशम चिन्ह दिल्यानंतर आता आपण 30 भागूयात 4 ने, 4च्या पाड्यात 30 येत नाहीत, 4 7 28 येतात, 28 ही 30 पेक्षा लहान आहे, म्हणजे 4 7 इथे 7 लिहून घेऊ घ्या आणि इथे 28। आता बघा, 30 मधून 28 गेल्यानंतर किती मिळतात तुम्हाला, 2 मिळतात। आता काय करायचं आहे तुम्हाला, आता परत ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, म्हणजे 4 ने भाग जाणार नाही। आता काय करायचं आहे तुम्हाला, आणि ते आपण दशम चिन्ह दिलेले, आता इथे परत काय करायचं, 0 घ्यायचं आहे, पण ज्यावेळेस दशम चिन्ह दिलेले असेल, आता इथे आपण 0 ने भाग द्यायचा नाही, पण 2च्या नंतर 0 घ्यायचं आहे आपल्याला। आणि ज्यावेळेस तुम्ही दशम चिन्ह दिलेले असेल, त्यानंतर कुठेही 0 लिहायचा नाही, इथे इथे 0 लिहिण्याची गरज नाही, आणि परत दशम चिन्ह घ्यायची गरज नाही आपल्याला। आपण इथे 0 घेतोय, ते डायरेक्ट आपण 0 घेऊ शकतो, म्हणजे इथे आपण आता काय करणार, आपण 4 ने 20 भाग देतो, 4 5 20 काय मिळेल तुम्हाला, इथे 20 वजा 20 0, म्हणजे तुम्हाला भागाकार काय मिळतोय, 0
0.75 हा भागाकार मिळतोय. तर एक अजून एक्झाम्पल बघा. आता इथे बघा, तीनने आपल्याला एकला भागायचे. आता इथे बघा, एक ही संख्या तीनपेक्षा लहान आहे म्हणजे तुम्हाला ते शून्यने भाग द्यावा लागेल. ठीक आहे, वजा शून्य वरती शून्य लिहून घ्या, किती मिळेल? एक. आता परत, एक ही संख्या तीनपेक्षा लहानच आहे, इथे वरती कुठल्याही प्रकारची संख्या नाही म्हणजे इथे तुम्हाला शून्य घ्यावं लागेल. शून्य घेतल्यानंतर शून्याच्या बदल्यात वरती दशांशचिन्ह द्यायचे. आता किती मिळेल? तीनच्या पाड्यात 10 येत नाहीत, त्याच्या अगोदरची संख्या कोणती? 9. 3 × 9 वरती 3 लिहून घ्या, इथे 9. 10 × 9 केल्यानंतर किती होतात? 1. परत तेच, एक ही संख्या तीनपेक्षा लहान आहे, परत तुम्हाला 1 × 1 शून्य घ्यावं लागेल म्हणजे होतात 10. आणि आता इथे कुठल्याही प्रकारचा शून्य लिहिण्याची गरज नाही. का? कारण आपण दशांश चिन्ह घेतले. एकदा दशांश चिन्ह घेतल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचा शून्य लिहायचा नाही. इथे बघा, परत 3 × 9 किती मिळतात? 10 × 9 गेल्यानंतर परत 1 उरतो, परत शून्य घ्या 10, परत 3 × 9 किती होतात? 1. म्हणजे ही गोष्ट अशी चालू राहते. अशा प्रकारे तुम्हाला भागाकार करायचा, म्हणजेच 3 × 1/3 किती येणार? 0.333 हे असं चालू राहणार. अशा प्रकारे तुम्हाला 3 × 1 भागल्यानंतर भागाकार मिळतो. आता आपल्याला दशांश चिन्ह असलेल्या संख्यांचा भागाकार बघायचा आहे. एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पलमध्ये बघा, 19.2/0.0016 तुम्हाला काय करायचे? अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये सर्वात अगोदर बघायचं की दशांश चिन्हानंतर किती संख्या आलेल्या आहेत. आता डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये बघा, पॉईंट नंतर 1, 2, 3 आणि 4 संख्या आलेल्या आहेत, अंशामध्ये फक्त एकच संख्या आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्हीमध्ये दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्यांची अंकांची संख्या सारखी करून घ्यायची. आता इथे 4 ती इथे पण 4 व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण ते 0, 2 नंतर 3 शून्य घेणार आहोत. आता इथे बघा, 19.2/2 किती शून्य घ्यायचे तुम्हाला? 1, 2, 3/0.0016 आता इथे बघा, दशांश चिन्हानंतर 4 संख्या आहेत, 1, 2, 3, 4 अंशामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 संख्या आहे. आता काय करायचे? असं समजा की दशन चिन्ह येथे नाही आहे आणि त्या संख्या लिहायची आहेत तुम्हाला. परत काय मिळेल तुम्हाला इथे? 19 आणि हे तुमचे 2000. 19, 2000 ही एक संख्या आणि खाली काय उरेल? फक्त 16, कारण की संख्येच्या अगोदर शून्य असल्यामुळे त्याला काही किंमत राहणार नाही, कारण की आपण दशन चिन्ह काढून घेतोय, रिमूव्ह करतो इथले आणि नंतर संख्या लिहितोय. आता 19 2000 16 भागूया. 16 आणि हे तुमचे 19 2000. आता काय करायचंय तुम्हाला? 16 ह्या संख्येला भागायचंय, पण कसे? एका एका अंकाला. आता इथे सर्वात अगोदर 1 ही 16 लहान संख्या म्हणून तुम्हाला 0 भाग द्यावा लागेल. वरती घ्या 0, खाली वजा 0, किती मिळेल? 1. आता वरचा अंक खाली येणार म्हणजे 9, किती होतील? 19. 16 पाड्यात 19 येत नाही, मग 19 अगोदरची संख्या कोणती? 16. इथे घ्या 16 × 1 = 16. 19 × 16 गेल्यानंतर तिथे तुम्हाला किती मिळतात? 3 उरतात. आता 3 सुद्धा 16 भाग जात नाही, आता वरची संख्या खाली येणार. आता इथे वरची संख्या खाली येणार, किती होतील? हे होतील 32. आता बघा, 16 पाड्यामध्ये 32 येतात का? येतात. 16 × 2 = 32 म्हणजे 2 भाग दिल्यानंतर ते 2 घ्यायची आणि 16 × 2 = 32 वजा 32 किती उरतात येते? 0. आता वरती 3 शून्य आहेत,
आता अपन काय करू रे, याला पुढे भाग द्यायचं काम पडणार नाही, कारण की शून्यला शून्यने भाग दिल्यानंतर आपल्याला 16 शून्य 0 होणार आहे। म्हणजे एकदा ह्या शून्यला, एकदा ह्या शून्यला, एकदा ह्या शून्यला, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जरी 3 शून्य जरी लिहून दिलीत, 1 2 3, तरी ते उत्तर बरोबर आहे। किंवा तुम्ही एका एका शून्यला इथे घेऊ शकता, इथे शून्य नंतर तो 1 शून्य, अशा प्रकारे तुम्ही त्याला भागू शकता। म्हणजे तुम्हाला इथे भागाकार काय मिळतोय, आता 19 2000 / 16 याचा भागाकार काय मिळतोय तुम्हाला, 12000, हा तुम्हाला भागाकार मिळतोय। म्हणजेच इथे काय लिहू शकता तुम्ही, 19.2 / 0.0016 याचा भागाकार काय मिळतोय तुम्हाला, 12000। जे दोन्ही संख्या सारख्या आहेत। अजून एक एक्झाम्पल बघा, 6 नंबरचं एक्झाम्पल, 0.36 / 0.004। इथे पण काय करायचं आहे तुम्हाला, दशन चिन्हानंतर अंक सारखे करून घ्यायचे। इथे किती छेदामध्ये 1 2 3, अंशामध्ये 2 आहे, मग इथे तुम्हाला 0 घ्यावं लागेल, म्हणजेच 0.360 करावं लागेल। इथे आपण 0 घेतला आणि छेदामध्ये जशीच्या तशी। नंतर काय करायचे, याच्यामधील दशन चिन्ह काढून टाकायचे, किती मिळेल तुम्हाला, 360/4। या शून्यांना काही अर्थ उरणार नाही। आता 360/4 बघा, 360/4। आता इथे बघा, 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे, म्हणजे तुम्हाला 0 भाग द्यावा लागेल। 4 0 0 किती उरतात खाली, 3। आता वरची संख्या खाली येणार, किती होतील, 36। 4 च्या पाट्या 36 येतात, 4 9 36, वरती 9 लिहून घ्या, खाली 36। 36 - 36 = 0, वरती कोण राहतो, फक्त 0। 4 0 0, खाली काय राहतात, 0। म्हणजे इथे 360/4 = हा भागाकार किती येतोय, 90। म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता, 0.36/0.004 याचा भागाकार काय, 90। म्हणजे या दोन्ही संख्या काय सारख्या आहेत, इथे आपण दाखवलं ते सारख्या कशा येतात। अशा प्रकारे आपण दशांश चिन्हाचा भागाकार सुद्धा करू शकतो।